जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना, नमस्कार. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातील नंबर वन असे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर. आता वाक्य पाठ झालं आहे बरोबर. याच्या पुढचं वाक्य आहे, पटकन सेशनला लाईक आणि शेअर करून घ्या, कारण आजचा आपला जिल्हा आहे पालघर जिल्हा. तर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर पोलीस शिपाई मध्ये बुद्धिमत्ताचे कसे प्रश्न विचारले गेले होते, कुठल्या टॉपिकवर विचारले गेले होते, याचा आपण आज आढावा घेणार आहोत. ठीक आहे, पर मी तुम्हाला सांगते प्रत्येक वेळेस कुठल्या टाईपचा आणि कुठल्या टॉपिकचा प्रश्न आहे. होप सो तुम्हाला जो मी चार्ट बनवायला सांगितला होता तो तुम्ही बनवत असाल. नाही बनवला तर माझ्याकडनं तुम्हाला तो प्रोव्हाइड भेट म्हणजे मी करून देईलच, तुम्हाला भेटेलच. ठीक आहे, चला पटकन लाईक केलंय, वळूयात आपल्या प्रश्नांकडे. त्याआधी आपले हे जे चमकते सितारे आहेत अशा सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आपण एकदा ऑल द बेस्ट देऊन देऊयात. चला आजचा पहिला प्रश्न, 50 वर्ष सुवर्ण क्षण, 60 वर्ष प्रश्नचिन्ह, रजत अमृत हीरक प्लॅटिनम. 50 वर्षाला काय म्हणतात? सुवर्ण क्षण म्हणतात. तर 60 वर्षाला काय म्हणतात? हीरक. पर्याय तिसराच. पुढला प्रश्न दिशाज्ञांचा काय विचारला आहे? राम उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला आणि नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे वळून तो 3 किलोमीटर चालला, यानंतर उजवीकडे वळून तो परत 3 किलोमीटर चालला, तर राम निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेस व किती अंतरावर असेल? 5 किलोमीटर पूर्व, 5 किलोमीटर दक्षिण, 4 किलोमीटर पूर्व, 5 किलोमीटर पश्चिम. आता नीट बघा, राम उत्तरेकडे किती चालत गेला आहे? 3 किलोमीटर चालत गेला. कुठे वळाला? डावीकडे. किती गेला? 2 किलोमीटर. पुन्हा कुठे वळाला? तो डावीकडे वळाला. किती गेला? 3. पुन्हा कुठे वळाला? उजवीकडे. उजवीकडे वळून किती गेला? तो 3 किलोमीटर गेला. आता इथून निघाला, इथून तो कोणत्या दिशेला आहे? इथून तो आहे या दिशेला. ही दिशा कोणती आहे? आपली पश्चिम दिशा. पण किती किलोमीटर वर आहे? समोरासमोरची बाजू सारखी असते, म्हणजे 3 अधिक 2 किती वर आहे? 5 किलोमीटर. म्हणजे 5 किलोमीटर पश्चिमेला. पर्याय कुठला आलाय? आपला चौथा झालाय. सोपा प्रश्न होता, काही अडचण नव्हतं, दिशा ज्ञानचा प्रश्न होता. पुढला प्रश्न बघा, जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटलं, ईशान्य दिशेस उत्तर म्हटलं, तर याच प्रमाणे पुढे दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. पहिले आपल्या दिशा काढून घ्यायच्या, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य. आता त्यांनी जे सांगितलंय चेंज करायचं. पूर्व दिशेला काय म्हटलं आहे? ईशान्य म्हटलं आहे. बरोबर आहे. बरं, जर आग्नेय दिशेस पूर्व, सॉरी, जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटलं, पूर्वच्या समोर काय येतं? पश्चिम दिशा येते. पुढे काय सांगितलं आहे? ईशान्य दिशेस उत्तर म्हटलं, इथे उत्तर, उत्तरच्या समोर असते दक्षिण दिशा. बघा, उत्तर इथून इथे आलं, मग ईशान्य इथून इथे जाणार, पूर्व इथून इथे आलं, मग आग्नेय इथून इथे जाणार, इथून दक्षिण इथे, नैऋत्य इथून इथे, मग पुन्हा पश्चिम इथून इथे, वायव्य इथून इथे. झालं, म्हणजे काय केलं आहे त्यांनी? एक एक स्थान बदललेले आहे. दक्षिण दिशेचं काय होईल असं त्यांनी सांगितलं आहे. दक्षिण दिशेला काय म्हणणार आहोत आपण? आता दक्षिण दिशेला नाव दिलं आहे आग्नेय, म्हणून तुमचं उत्तर येत आहे पर्याय पहिलाच, आग्नेय. ठीक आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल नैऋत्य. बघा, नैऋत्यचं नाव चेंज होऊन दक्षिण झाले, दक्षिणेचं नाव चेंज होऊन आग्नेय झाले, आग्नेयचं नाव चेंज होऊन पूर्व झालं आहे, तर तो आपल्याला संदर्भ लावायचा आहे. हा प्रश्न सुद्धा कुठला आहे? आपला दिशाज्ञांचाच आहे. पुढला प्रश्न, सरबत हा शब्द संट रंट बंट त असा लिहिला, तर शेतकरी हा शब्द कसा लिहाल? शे अट त कट र ई, शेंट तंट कंट रिंट, शेटन त टन क टन री आणि शेंट तंट कंट री. आता हा शब्द आहे आपल्या सांकेतिक भाषेचाच. कुठला आहे हा शब्द, म्हणजे हा प्रश्न आहे सांकेतिक भाषा. आता बघा, स र ब त,
स नंतर ट, ब नंतर त आणि र नंतर पण टच आहे. जो मूळ शब्द आहे त्याच्यावर त्यांनी दिला आहे अनुस्वार, बरोबर. मशे त क री, शे नंतर ट, त नंतर ट, क नंतर ट, री नंतर ट लिहायचा नाही. आणि जे मूळ शब्द होते त्यांच्यावर पुन्हा अनुस्वार काय आलं, शेंट, तंट, कंट, री. इथे ट वर अनुस्वार आहे म्हणून चुकतंय, बरोबर. इथे ट दिलाय शेवटी म्हणून चुकतंय. आणि पहिलं तर असं पण चुकीचंच आहे, हो ना. समजतंय ना सगळ्यांना? काय सांगत चला आणि सेशनला लाईक करत चला बाळांनो. पुढला प्रश्न आहे आपला घड्याळ. काय सांगितलं आहे? सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल? 8, 7, 4, 1. आता काटकोन म्हटलं आहे, काटकोन एका तासामध्ये किती वेळा होतो? 2 वेळा होतो, बरोबर आहे. 6 ते 7 मध्ये 2 वेळा होणार, 7 ते 8 मध्ये 2 वेळा होणार, 8 ते 9 मध्ये 2 वेळा होणार, 9 ते 10 मध्ये 1च वेळा होणार, आणि 10 ते 11 मध्ये किती वेळा? 2 वेळा. एकूण किती वेळा झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 झाले का? किती ते किती विचारले? 6 ते 11. पर्याय मध्ये काही गडबड आहे का रे? 7 ते 8. ऍक्च्युली ते सकाळी 7 वाजल्यापासून आहे, ठीक आहे. इथे चुकून 6 झालं आहे, मग ते 9 होतात. 6 ते 7 आहेच नाही, सॉरी, 7 ते 8 पासून आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वेळा. मग ते पण आपण घेतलं तर मग 9 वेळा होतोय. प्रश्नामध्ये गडबड आहे, सॉरी, ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? कोणालाच काही अडचण नाहीच. पुढला प्रश्न पाहूया. त्याआधी आपली लक्ष बॅच आहे पोलीस भरतीची, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंक, गणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान असे 4 ते 5 लेक्चर दररोज लाईव्ह भेटणार आहेत. जे काही लेक्चर असणार आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये 1 वर्षापर्यंत असणार आहे, जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकाल. जेवढे लेक्चर होणार आहे ते सगळे टॉपिक बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत क्लिअर होणार आहेत. जे काही शिकवणार आहे ते सगळं तुम्हाला ई बुक भेटणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात असणार आहे सर्व विषयांचं. डाऊट सेशन होणार आहे, 50+ ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच म्हणजेच तुमच्या मॉक टेस्ट. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्रॅक्टिस बुक देखील आहे सगळ्या विषयांच्या, ठीक आहे. आता ही बॅच जी असणार आहे ती 4 महिने असणार आहे. या 4 महिन्याची बॅच याच्यामध्ये प्रॅक्टिस बुक, याच्यामध्ये ई बुक, याच्यामध्ये मॉक टेस्ट, याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर, याच्यामध्ये डाऊट सेशन, हे सगळं तुम्हाला किती रुपयाला आहे? फक्त 2,500 रुपयाला. ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे अशा विद्यार्थ्यांनी 8233007373 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच आता सुरू झालेली आहे, 200 रिझल्ट आहे, त्याच्यामुळे रिझल्ट वाढणार आहे आमचा. चला पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न कशावर दिसतोय आपल्याला? पुन्हा घड्याळ या टॉपिकवरच दिसतोय. काय सांगितलंय त्यांनी आपल्याला? घड्याळ दुपारी 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? 3 ते 6, 4, 5, 6, 3 ओलांडण्याची स्थिती आहे, बरोबर आहे. मग आता 3 ते 4 मध्ये 1 वेळा ओलांडेल, 4 ते 5 मध्ये 1 वेळा ओलांडेल, 5 ते 6 मध्ये 1 वेळा ओलांडेल, म्हणजे एकूण किती वेळा गेलाय तो? 3 वेळा गेलाय. 3 तासात 3 वेळा. पर्याय 14. लाईक पाहिजे पटकन सेशनला लाईक करून घ्या. चला प्रश्न काही अवघड नाही. पुढचा तुमचा आवडता टॉपिक आहे, कुठला टॉपिक आहे? हा दिनदर्शिका म्हणजेच आपलं कॅलेंडर. काय सांगितले? 1 जानेवारी 2004 रोजी गुरुवार होता तर 1 मार्च 2004 रोजी कोणता वार असेल? रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बघा, 1 जानेवारी 2004 ला वार काय होता? गुरुवार होता. मग 1 मार्च 2004. आता मला सांगा जानेवारीचे किती दिवस? 31. पण त्याच्यातला पहिला गेला जानेवारीचे उरले 30. 2004 लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारीचे 29 आणि मार्चचा 1च दिवस विचारलाय. यांना भागलं, 2 अधिक 1 अधिक 1 किती बाकी आली? 4.
गुरुवारच्या पुढे चार वार, मग शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार, म्हणजे 1 मार्च 2004 ला वार काय होता? सोमवार होता. पर्याय कुठला आहे? दुसरा. लीप वर्ष लक्षात ठेवा, नाही तर वार 3 ने पुढे न्याल आणि मग रविवार उत्तर येईल. लीप वर्ष 29 दिवस लक्षात ठेवा. पुढला प्रश्न संख्या मालिकेचा, सॉरी, खालील श्रेणीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? 8, 6, 7 आणि 5. काय विचारलं, कुठला प्रश्न म्हटलं मी तुम्हाला? संख्या मालिका, ज्याला आपण अंक मालिका देखील म्हणतो. मग आता नीट बघा. 5, 0, 4, 0, 7, 2, 0, 1, 2, 0, 24 प्रश्नचिन्ह 2 आणि 1. बे एके बे, बे त्रिक सहा, सहा चौक 24, 24 5 120, 120 6 720 गुणिले 7 5040. उत्तर काय आलं आहे? पर्याय दुसरा 6. सोपं आहे ना? मी लाईव्ह चॅट वाचणार आहे तुमचं, कळलं का? चला पुढचा प्रश्न पुन्हा कुठला आहे? दिनदर्शिकेचाच आहे. काय म्हटलंय, खूपदा घेतलेला प्रश्न, खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न, नाव पण सेम, सगळं सेम. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला तर सूरजचा जन्म कोणत्या दिवशी, कोणत्या वारी झाला असेल? सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि गुरुवार. आता सूरज मोठा आहे, जो मोठा आहे त्याला वरती लिहायचं, जो जी छोटी आहे तिला खाली लिहायचं, बरोबर आहे? त्याच्या बहिणीचा जन्म कधी झाला आहे? शनिवारी. मग आता बघा, सूरज आणि बहिणीमध्ये किती दिवसांचा गॅप आहे? 730, याला 7 ने भागलं, बाकी किती आली? 2 आली. आता सूरजचा जन्म आधी झालाय म्हणून आपण जेव्हा आधीचा वार काढतो, मागचा वार काढतो, तेव्हा -2 नेतो, म्हणजे उत्तर काय येणार? गुरुवार. म्हणजे सूरजचा जन्म कधी झाला आहे? तर सूरजचा जन्म झालेला आहे गुरुवारी. पर्याय आलेला आहे चौथाच. समजतंय ना सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न पण आहे आपला संख्या मालिकेचाच. मालिका काय दिली आहे? 0.5, 2, 4.5, 8, 12.5 प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिलेले आहे 15.5, 18, 16 आणि 14. आरामात बघा. 0.5, 2, 4.5, 8, 12.5 प्रश्नचिन्ह. 1.5, 2, 2 + 2.5, 4.5 + 3.5 हे झाले 5 आणि 3 8, 8 + 4.5. आता 12.5 + 5.5 13 आणि 5 किती झाले? 18. म्हणजे उत्तर काय आलं आहे? पर्याय दुसरं 18. यांच्यामध्ये 1-1 चा गॅप आहे. 1.5, 2.5, 3.5, 4, 5 ने काय घेतलं आहे? संख्या पुढे घेत गेलेले आहे. समजतंय सगळ्यांना? व्यवस्थित, कोणालाच काही अडचण नाहीये ना? नाही तर म्हणाल मग मला नंतर. बर, 30, 16, 10, 8, 8, 9 प्रश्नचिन्ह. 10, 10.5, 11, 11.5 थोडासा वेगळा प्रश्न होता हा. बघा, 30 चे अर्धे किती होतात? 15. 1 + 1 किती झालं? 16. बरोबर. पुन्हा 16 चे अर्धे 8. 8 + 2 किती झाले? 10. 10 चे अर्धे 5. 5 + 3 किती झालं? 8. 8 चे अर्धे 4. 4 + 3 किती झालं? 8. पुन्हा 8 चे अर्धे 4. 4 + 5 किती झालं? 9. 9 चे अर्धे किती होतात? 4.5. 4.5 मध्ये किती मिळवायचे? 6. उत्तर काय येते? 10.5. बघा, 1/2, 1/2, 2/3, 4, 5, 6 म्हणून आपलं फायनल उत्तर काय येतंय? 10.5 येतंय. पर्याय कुठला येतोय? दुसराच. समजतंय ना सगळ्यांना? व्यवस्थित, सारखं सारखं विचारते. पुन्हा म्हणाल मॅडम नीट समजलं नाही, मॅडम आलं नाही सेशनला, लाईक नाही, आणि मला कोण डिसलाईक करत रे एवढ्या छान शिक्षकाला. हा चला,
पहिला साल बेमिसाल, पहिल्याच वर्षामध्ये खूप काही गोष्टी अचीव केल्या होत्या आपण, किंवा केल्या आहेत आपण. सगळ्यात पहिले 200+ विद्यार्थ्यांचा रिझल्ट, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नंबर वन शैक्षणिक ऍप. का बरं नंबर वन? कारण ऍप आपल्या ऍपला रेटिंग आहे 4.9. म्हणा चला सगळ्या, तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद एवढी छान रेटिंग दिल्याबद्दल. असंच सहकार्य राहू द्या, म्हणजे अजून दुसरं साल पण जेवढे वर्ष असतील तेवढे सगळे बेमिसालच असतील. हो ना, चला पटकन सेशनला लाईक करून घ्या. पुढल्या प्रश्नाकडे वळतोय आपण. काय दिलं आहे प्रश्न? कुठला प्रश्न आहे? प्रश्न आहे तुलना या टॉपिकवर. सागर विजय पेक्षा उंच आहे, अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे, सुजित सागर पेक्षा उंच आहे, सुजित बर श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे, तर सर्वात कमी उंची कोणाची आहे? सुजित सागर विजय आणि अजित. रिपीट झालेलं बर. सागर काय आहे? विजय पेक्षा उंच आहे. विजय पेक्षा उंच कोण आहे? सागर. पुढे सुजित सागर पेक्षा उंच आहे, सुजित सागर पेक्षा उंच आहे, श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे, आणि अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. काय विचारलंय? सगळ्यात कमी उंची कोणाची? सगळ्यात कमी उंची कोणाची आहे? विजयची. पर्याय कुठला आलाय आपला? तिसराच आलाय. बघा प्रश्न काय सारखे सारखे वाचत बसायचे नाही. तुम्हाला समजायला मला काय नाही तर चला. आवडता टॉपिक तुमचा कोणता टॉपिक? नाते संबंध. नीट पाहायचंय. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण? आत्या मावशी मामी आणि काकी. माझी आई. तुझ्या वडिलांची बहीण लागते, बरोबर आहे. आता बघा तिच्या आईचा भाऊ हा कोण झाला? तिचा मामा झाला. मग तुझी आई माझी कोण? आपल्या मामाची बायको आपली कोण होते? मामी होते, जिला तुम्ही सासू म्हणाल काही काही. म्हणून उत्तर काय आलं? पर्याय तिसरच, मामी. हो ना, हम सब समजते. सोपा प्रश्न आहे, कोणी पण सोडवेल. दिनदर्शिकेचा प्रश्न आहे. काय प्रश्न विचारलाय बघा जरा. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? 364, 365, 367, 366. लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. फेब्रुवारीमध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो ना, 29 फेब्रुवारीचा. पुढला प्रश्न, पुन्हा संख्या मालिका मॅडम. किती संख्या मालिकेवर प्रश्न आहेत? काय विचारला आहे प्रश्न त्यांनी? नीट बघा. 38, 66, 102, 146. प्रश्नचिन्ह 223, 198, 253, 625. आता बघूनच आपल्या लक्षात येत आहे काय आहे हे. 38, 66, 102, 146. 6 चा वर्ग अधिक 2, 8 चा वर्ग अधिक 2, 10 चा वर्ग अधिक 2, 12 चा वर्ग अधिक 2. 6, 8, 10, 12. पुढची समसंख्या 14. 14 चा वर्ग अधिक 2. 196 अधिक 2 किती येत उत्तर? 198. पर्याय कुठला आलाय? दुसराच आलाय. आलाय ना. बघा सोपे आहेत प्रश्न. थोडं तुम्हाला वेगळं वाटेल, नवीन जे आहे त्यांना थोडस वेगळं वाटेल, पण तुम्हाला या सगळ्याची प्रॅक्टिस होईल. नाही झाली तर आम्ही करून घेतो, टेन्शन घेऊ नका. आता फक्त आपल्याला पाहायचंय पीवायक्यू कसे विचारले गेले होते, त्या हिशोबाने आपण अतिसंभाव्य घेऊन येणार आहोत, म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित क्लिअर होईल. काय नाही तर आपली बॅच आहेच, आहे ना. बर चला बाबा पुढे. ए ई प्रश्नचिन्ह ओ यू आय एच एफ यू हे काय आहे? ए ई आय ओ यू काय आहेत? इंग्रजीतले स्वर आहेत ना, म्हणून उत्तर काय आलंय? आय पर्याय पहिलाच. तीन शब्द तुम्ही जे बोलता मॅजिकल वर्ड्स,
चला गया। ANOEQQITS प्रश्नचिन्ह MVU NWU OWU MWU आता नेट बघा। ए नंतर BCDE ई नंतर FGHI आय नंतर JKLM मग एन नंतर OPQ RST UVW नंतर ओ पी क्यू आर एस टी यू उत्तर काय आलं MWU पर्याय कुठला आला आहे आपला चौथाच MWU सोपं 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 ओके चला पुढला प्रश्न पाहू। अरे हा कुठला प्रश्न आहे रे वर्ण मालिकेचा ज्याला तुम्ही अक्षर मालिका देखील म्हणाल। पुढचा प्रश्न कुठला आहे पुन्हा दिनदर्शिकेचा काय दिलाय त्यांनी प्रश्न सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला सीमा अपेक्षा सीमापेक्षा येते ठीक आहे सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे या वर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो शुक्रवार गुरुवार सोमवार आणि मंगळवार। आता नीट पहा सीमाचा जन्म कधी झाला 8 ऑगस्टला या वर्षी 15 ऑगस्टला काय वार होता रविवार बघा 15 ना 8 गेले 7 म्हणजे इथे पण काय असणार रविवार। काय सांगितलंय स्वाती सीमापेक्षा 5 दिवसांनी मोठी आहे म्हणजे 3 ऑगस्टला कोणाचा जन्म झाला स्वातीचा। आता आपण पुन्हा आधीचा वार करतोय म्हणजे वजा किती दिवस 5 दिवस रविवारच्या मागे 5 दिवस म्हणजे पुढे 2 दिवस म्हणजे स्वातीचा वाढदिवस कधी आला आहे मंगळवारी आलेला आहे पर्याय चौथाच जमताय ना पंधरात ना 8 जातात 7 उरतात 7ला 7 ने भागलं 0 उरतात म्हणून रविवारच्या मागे 0 वार रविवार आणि यांच्यामध्ये तर 5 दिवसांचा गॅप आहे तेवढं जमत मॅडम आम्हाला। पुढचा प्रश्न एका गटात 100 विद्यार्थी आहेत त्यांपैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडतं 52 ला कबड्डी आवडते 20 ला दोन्ही खेळ आवडतात तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही 1, 2, 3 आणि 4 100 जण आहेत 20 जणांना काय दोन्ही खेळ आवडतात आता क्रिकेट आणि कबड्डी। आता 66 जणांना क्रिकेट आवडतं मग 66 मधनं 20 गेले 46 46 जणांना फक्त क्रिकेट आवडतं 46 अधिक 20 66 जणांना क्रिकेट कबड्डी आवडतं आता सेम हे ते काय दिलंय 52 मग पुन्हा 52 मधनं ते 20 कॉमन काढायचे आपण वजा मग उत्तर आलं 32 मग 32 जणांना काय आवडते फक्त 32 जणांना कबड्डी आवडते दिलेल्या सगळ्यांची बेरीज करा 46 अधिक 20 अधिक 32 किती झाले 98 98 जणांना कुठले ना कुठले खेळ आवडत आहे 100 मधनं 98 गेले म्हणजे 2 जण असे आहेत ज्यांना एकही खेळ आवडत नाही त्यांनी विचारले एकही खेळ आवडत नाही असे किती एकही खेळ न आवडणारे आहेत पर्याय दुसरा 2 जमलं फक्त कॉमन व्यवस्थित नीट काढायचे पटकन लाईक करून घ्या चला ले कंजूसपणा करता यार तुम्ही लोक खरंच सांगते का रे एवढा कंजूसपणा शिकवणं आवडत नाही का काय ठीक आहे सगळे प्रश्न व्यवस्थित आपण कव्हर केलेले आहेत ओके चला तर ही PDF तुम्हाला पुन्हा आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री PDF मध्ये पोलीस भरती बुद्धिमत्ता इथे उपलब्ध करून देते PDF अपलोड व्हायला 1-2 दिवसाचा वेळ देत जा नाही तर पुन्हा कमेंट मध्ये म्हणाल मॅडम तुम्ही म्हणता पण नाही आहे
होतील अपलोड, याच्या आधीच्या आहेत म्हणजे ही सुद्धा अपलोड होऊनच जाईल. ठीक आहे, चला. जर सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करून घ्या, सेशनला शेअर करत चला. आपली ही जी काही सिरीज आहे याच्यामधून तुम्हालाच कळणार आहे की नेमकी अभ्यास कसा करायचा आहे, नेमकी कुठल्या दिशेने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपला टिकर मराठीचा ऍप डाउनलोड करून घ्या. दर रविवारी सकाळी 10 वाजता 100 मार्काचा पेपर आपण फ्री ठेवत असतो, त्याच्यामुळे तिथे आपल्याला आपला स्कोअर वाढवायचा खूप छान चान्स असतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमची रँकिंग पण कळते. चला, कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं ते. आज इथेच थांबणार आहोत. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी कॉन्फिडंट, बी पॉझिटिव्ह. जय हिंद.